आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 जयंती आहे. तर बाबासाहेबांचे विचार नागरिक, जे भारतीय नागरिक आहे, ते कशा प्रकारे वापरत आहे तुम्हाला वाटते की ते विचारांवर चालत आहे लोक? बाबासाहेबांचे विचारावर लोक चालत नाहीत. बरेचसे लोक बाबासाहेबांचे विचार म्हणतात, बाबासाहेबांच्या विचाराचा विरोध करतात. बाबासाहेबांनी सर्वात महत्त्वाचा जो अधिकार आपण जर म्हणलं तर मतदानाचा दिलेला आहे सर्वांना एकच मत, गरीब असो श्रीमंत असो. तर ते मतदानाचा वापर कशा प्रकारे नागरिक करताय, योग्यरीत्या करताय का? नाही, योग्यरीत्या उमेदवाराची लोक निवड करत नाहीत मतदार, आणि राजघराण्याला बळी पडतात, आणि काम करणारा उमेदवार विजयी करत नाहीत, आणि जो काम करत नाही त्याला लोक विजयी करतात, अशी आपल्या भारताची व्यवस्था झालेली आहे. अकोल्याचा जर आपण विचार केला तर अकोल्याची काय परिस्थिती आहे? इथे बाळासाहेब आंबेडकर असतात, धोत्रे होते, आता काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे, तर याबद्दल आपल्याला काय वाटतं, कोणत्या उमेदवाराचं पारडं आपल्याला जड वाटते? बाळासाहेब 20 वर्षापासून अकोल्यामध्ये उमेदवार उभे आहेत, फक्त 2 विजयी झालेले आहेत. परंतु बाळासाहेबांच्या अकोल्यामध्ये सगळं बहुजन समाजाला घेऊन चालतात, आणि त्यांचं अकोला जिल्ह्यामध्ये वलय आहे. परंतु हे काँग्रेसवाले बाळासाहेबांच्या विरोधात जाणून उमेदवार टाकतात. कोण्या बहुजनांचं नेतृत्व त्यांना मान्य नसते, त्यांना बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी पटला तर दुसरा आंबेडकर त्यांना कसा का पसणार आहे, अशी या काँग्रेसनं अकोला जिल्ह्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि जसं कोल्हापूरचं शिवमहाराजांच्या विरोधात कोणीच उमेदवार नाही दिला, तसंच काँग्रेसवाल्यांनी बाळासाहेबांच्या विरोधात अजिबात अकोल्यामध्ये उमेदवार द्यायला पाहिजेच नव्हता अशी आमची इच्छा होती. परंतु काँग्रेस हे BJP बी टीम आहे असं आम्ही त्यांना मानतो. काँग्रेस प्रत्येक वेळेस बाळासाहेबांविरोधात मुस्लिम उमेदवार देत होते, आत्ताही युती होणार, 7 जागेवर बिनशर्त पाठिंबा आम्ही देतो. बाळासाहेबांनी जाहीरही केलं पूर्वी, आणि युती करा भाजपला फायदा करू नका असंही वारंवार बाळासाहेबांकडून म्हटलं. तर याची काय कारणं आहे की काँग्रेस जे महाविकास आघाडी म्हणते स्वतःला, ते बाळासाहेबांना आणि वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करून घेतलं नाही, आणि आता उमेदवार विरोधात उभं केलं आहे, आणि अकोल्याची सेम तशीच परिस्थिती आहे. साहेब, ते मीडियासमोर काही बोलतात, बाळासाहेबांनी खुल्ल्यानं सांगितलं की मी 7 जणांना बिनशर्त पाठिंबा दिलेला, परंतु त्यांनी बाळासाहेबांना पाठिंबा अकोला जिल्ह्यामध्ये द्यायला पाहिजेच होता असं आमचं मत होतं. आणि बाळासाहेब पड्यासाठी हे BJP आणि काँग्रेस सगळे बाळासाहेबांच्या विरोधात पक्ष आहेत, आणि बाळासाहेबांच्या विरोधामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये 7 पक्ष आहेत, 2 राष्ट्रवादी, 2 सेना, BJP आणि प्रहार, हे सुद्धा बहुजनवादी सगळे म्हणजे बाळासाहेबांच्या विरोधात गेलेले लोक आहेत. तर आता काय वाटतं तुम्हाला यावेळेची अकोल्याच्या निवडणुकीची परिस्थिती, बाळासाहेबांचा विजयाचा मार्ग कसा असेल? आमच्या अकोला जनांची अशी इच्छा आहे की बा बाळासाहेबांना लोकांनी मतदान करावं आणि बाळासाहेबांना निवडून आणावं. आणि मुस्लिम लोकांना एवढं माझं निवेदन आहे की त्यांनी काँग्रेसला खोट्या प्रचारावर बळी न पडता बाळासाहेबांना मतदान करावं आणि त्यांना विजयी करावा. ज्या ज्या वेळेस अकोला जिल्ह्यामध्ये मुस्लिमांवर अत्याचार होतात त्या ठिकाणी प्रथम बाळासाहेब आंबेडकर ठिकाणी त्या जातात आणि त्या ठिकाणचं वातावरण शांत करतात. आणि अकोल्यामध्ये बाळासाहेबांच्यामुळे एकही जाती दंगल झालेली नाही, हा इथलं एक उदाहरण आहे, जिवंत उदाहरण आहे. ज्याप्रकारे औरंगाबादला झालं होतं प्रकरण औरंगजेबाच्या कबरीवरचं, पण बाळासाहेबांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते प्रकरण पूर्ण निपटून टाकलं. त्यामुळे बाळासाहेबांना अकोला जिल्ह्यामध्ये निवडून द्यावं एवढी सगळ्या जनतेला माझी विनंती आहे. विशेष म्हणजे मुस्लिम मतदारांना माझी विनंती आहे की काँग्रेसनं BJPनं एकही मुसलमान उमेदवार दिलेला नाही, परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी 4 उमेदवार दिले अकोल्यामध्ये, अकोल्याने म्हणजे महाराष्ट्रात 4 उमेदवार दिले. आणि सगळ्या समाजाबद्दल बाळासाहेबांची चांगली भूमिका आहे, आणि बाळासाहेबांना निवडून द्यावं एवढीच माझी विनंती आहे. आणि येणाऱ्या 26 तारखेला बाळासाहेबांना भर घोष मताने विजय करावं अशी जनतेला माझी विनंती आहे.